नमस्कार मंडळी, आज आपल्या क्रोशेकट्ट्यावर एक आकर्षक जाळीदार डिझाईनचं जॅकेट विणूया. व्हिडिओच्या ह्या पहिल्या भागामध्ये आपण जॅकेटचा योक विणणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये जॅकेट पूर्ण करणार आहोत. छाती 34 इंच आणि उंची 24 इंच ह्या मापाचं जॅकेट विणण्यासाठी मी वापरणार आहे 4 ply ॲक्रेलिकचा धागा, साधारणपणे 300 ग्रॅम, 4 mm क्रोशे हूक, मेजरिंग टेप, कात्री, प्रेस बटन्स किंवा तुम्ही दुसरी कुठलीही बटन्स किंवा हुक्स वापरू शकता, शिवणाचा सुई धागा आणि 2 stitch markers. धाग्याला स्लिप नॉट घालूया आणि 142 साखळी टाके विणूया. हे 142 साखळी टाके विणून झाले. आता हुकपासून दुसऱ्या टाक्याच्या बॅकलूपमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता साखळीच्या शेवटपर्यंत प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया. हे 141 सिंगल क्रोशे आहेत. 3 साखळी टाके विणूया. हा आपला पहिला डबल क्रोशे झाला. काम वळवून घेऊया. आता एक टाका सोडून देऊया आणि पुढच्या टाक्यामध्ये एक डबल व्ही स्टिच घालूया. 2 डबल क्रोशे, 2 साखळी टाके आणि पुन्हा 2 डबल क्रोशे. ही अशी. आता पुढचे 3 टाके सोडून देऊया आणि 4th टाक्यामध्ये एक डबल व्ही स्टिच विणूया. तीन टाके सोडून द्यायचे आणि 4th टाक्यामध्ये एक डबल व्ही स्टिच घालायची. ओळीचे शेवटचे 2 टाके उरेपर्यंत हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि मग भेटूया. हे शेवटचे 2 टाके उरले आहेत. 1 टाका सोडून देऊया आणि शेवटच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. आता दोन्हीही बाजूंना 8 डिझाईन सोडूया आणि 9व्या डिझाईनमध्ये एक एक स्टिच मार्कर घालूया. इथून पुढे 2 पुढचे भाग आणि 1 मागचा भाग असं वेगवेगळं विणायचं आहे. विणत असताना टाके कमी करत गळ्याचा आणि बाहीचा आकार द्यायचा आहे. आता पुढची 1 बाजू विणायला सुरुवात करूया. 3 साखळी टाके विणूया आणि काम वळवून घेऊया. पहिल्या डिझाईनच्या चेंटू स्पेसमध्ये एक सिंगल व्ही स्टिच विणूया. 1 डबल क्रोशे, 1 साखळी टाका आणि अजून 1 डबल क्रोशे. आता स्टिच मार्कर येईपर्यंत म्हणजे पुढच्या 7 डबल व्ही स्टिचमध्ये प्रत्येकी 1 डबल व्ही स्टिच विणूया. ही बघा, ही अशी. आता स्टिच मार्कर पाशी भेटूया.
हे एकूण 7 डबल व्ही स्टिच विणून झाले। आता स्टिच मार्करच्या चेन टू स्पेसमध्ये एक डबल क्रोशे विणूया। आता 3 साखळी टाके विणूया आणि काम वळवून घेऊया। आता या 7 डबल व्ही स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक एक डबल व्ही स्टिच विणूया। आता ह्या सिंगल व्ही स्टिचचा पहिला डबल क्रोशे सोडून देऊया आणि दुसऱ्या डबल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे विणूया। 3 साखळी टाके विणून काम वळवून घेऊया। आता पहिल्या डबल व्ही स्टिचमध्ये एक सिंगल व्ही स्टिच विणूया। 1 डबल क्रोशे, 1 साखळी टाका आणि अजून 1 डबल क्रोशे। आता पुढच्या सगळ्या म्हणजे 6 डबल व्ही स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक एक डबल व्ही स्टिच विणूया। आता या 3 टाक्यांच्या साखळीतल्या सगळ्यात वरच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया। आता 3 साखळी टाके विणूया आणि काम वळवून घेऊया। आता प्रत्येक डबल व्ही स्टिचमध्ये एक एक डबल व्ही स्टिच विणूया आणि ह्या ओळीच्या शेवटी भेटूया। आता या सिंगल व्ही स्टिचच्या दुसऱ्या डबल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे विणूया। 3 साखळी टाके विणूया आणि काम वळवून घेऊया। पहिल्या डबल व्ही स्टिचमध्ये एक सिंगल व्ही स्टिच विणूया। आता पुढच्या सगळ्या म्हणजे 5 डबल व्ही स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक एक डबल व्ही स्टिच विणूया आणि त्यानंतर भेटूया। आता ह्या शेवटच्या 3 टाक्यांच्या साखळीतल्या सगळ्यात वरच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया। तीन साखळी टाके विणून काम वळवून घेऊया। आता पुढच्या सगळ्या म्हणजे 5 डबल व्ही स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक एक डबल व्ही स्टिच विणूया। आता या शेवटच्या सिंगल व्ही स्टिचच्या दुसऱ्या डबल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे विणूया। 3 साखळी टाके विणूया आणि काम वळवून घेऊया। इथून पुढे 5 डबल व्ही स्टिचच्या 11 ओळी विणायच्या आहेत। त्या ओळी विणून पूर्ण झाल्या की मग भेटूया। हा बघा, पुढचा अर्धा भाग विणून झाला। त्याची उंची 9 इंच आहे। आता त्याचीच मिरर इमेज उरलेला अर्धा भाग विणूया। पहिल्या भागाचाच पॅटर्न वापरून दुसरा भाग विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया।
पुढचे दोन्ही भाग विणून झाले आहेत, आता मागचा भाग विणायला सुरुवात करूया. स्टिच मार्कर असलेल्या चेन टू स्पेसमध्ये धागा जोडूया आणि 3 साखळी टाके विणूया. आता पुढचा स्टिच मार्कर येईपर्यंत प्रत्येक डबल व्ही स्टिचमध्ये एक एक डबल व्ही स्टिच विणूया आणि मग भेटूया. आता ह्या स्टिच मार्कर असलेल्या चेन टू स्पेसमध्ये एक डबल क्रोशे विणूया. 3 साखळी टाके विणूया आणि काम वळवून घेऊया. आता प्रत्येक डबल व्ही स्टिचमध्ये एक एक डबल व्ही स्टिच विणत जाऊया. अशा 14 ओळी विणूया आणि मग भेटूया. आधीच्या 2 आणि आताच्या 14 अशा मिळून एकूण 16 ओळी विणून झाल्या आहेत. आता दोन्हीही बाजूंनी 5व्या डबल व्ही स्टिचमध्ये स्टिच मार्करच घालूया. आता 3 साखळी टाके विणून काम वळवून घेऊया. आता पुढच्या 5ही डबल व्ही स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक एक डबल व्ही स्टिच विणूया. आता पुढच्या डबल व्ही स्टिचमध्ये एक डबल क्रोशे विणूया. 3 साखळी टाके विणून काम वळवून घेऊया. आता विणत असतानाच पुढचा आणि मागचा भाग एकमेकांना जोडायचा आहे. आता पुढच्या भागाच्या गळ्याकडच्या 3 टाक्यांच्या साखळीतल्या वरच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया. आता पाठीमागच्या पहिल्या डबल व्ही स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे आणि 1 साखळी टाका विणूया. आता पुढच्या भागातल्या पहिल्या डबल व्ही स्टिचमधून लूप घेऊया आणि दुसरा साखळी टाका विणूया. आता 2 डबल क्रोशे विणून उरलेली डबल व्ही स्टिच पूर्ण करूया. आता असंच पुढच्या 4 डबल व्ही स्टिचेससाठी करूया आणि पुढचा आणि मागचा भाग एकमेकांना जोडूया. आता शेवटच्या 3 टाक्यांच्या साखळीमधल्या सगळ्यात वरच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया आणि आता पुढच्या भागाच्या शेवटच्या 3 टाक्यांच्या साखळीतल्या वरच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया. आता 1 साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. हे बघा, दोन्ही भाग अगदी व्यवस्थित जोडले गेले आहेत. अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूचं विणकाम पूर्ण करूया आणि मग भेटूया. हा बघा, 34 इंच रुंदीचा हा योक विणून तयार झाला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जॅकेट विणून पूर्ण करणार आहोत. चला तर मग पुढचा व्हिडिओ येईपर्यंत तुमच्या आवडीच्या रंगाची लोकर घेऊन योक विणून तयार ठेवा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅपी क्रोशिंग.